जैसलमेरच्या अमरसिंग महाराजाने असाच एक मोठा यज्ञ करून अमर सागर नावाचे सरोवर बांधले होते. त्या यज्ञाच्या प्रतापे पवित्र झालेल्या त्या सरोवरात पूर्वी सिंध प्रांतात जे सहस्रावधी हिंदू स्त्री पुरुष बाटविले गेले होते त्यांचे समुदाय येऊन संकल्पपूर्वकनी समंत्र स्नान करीत आणि त्यांना शुद्ध होऊन पुन्हा हिंदू धर्मात आल्याची धर्माधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्रे देण्यात येत. त्या विषयानुरोधाप्रमाणे स्मृतिकार देवल भाष्यकार मेधातिथी यांच्यासारखे त्या काळी मुसलमानांच्या धार्मिक अत्याचारी आक्रमणांना रोखण्यासाठी हिंदूतही प्रत्याचारी प्रत्याक्रमक शक्ती संचारविणारे क्रांतिकारक शास्त्राधार उद्भविणारे प्रसंगी आतताई शत्रूचा नायनाट करण्यास अपरिहार्य असे नवे शस्त्राचारही शिकविणारे आणि प्रत्यक्ष शंकराचार्याच्या पाठीवर आरूढ होण्याचा ज्यांना सर्वोच्च अधिकार प्राप्त झाला होता त्या विद्यारण्य स्वामींचाही उल्लेख करणे हे क्रमप्राप्त आहे. श्री विद्यारण्य स्वामींनी शृंगेरीच्या धर्मपीठाचेच नव्हे तर स्वधर्म संरक्षणार्थ मुसलमानी राज्य उलथून स्वतंत्र हिंदू राज्य स्थापणाऱ्या सशस्त्र क्रांतीपीठाचेही आचार्यत्व स्वीकारले होते. त्यांनी हिंदू राष्ट्र हितार्थ धार्मिक शुद्धीची नुसती शास्त्रोक्त व्यवस्थाच सांगितली नाही तर तदनुषंगाने मुसलमानी बळाने बाटवलेल्या हरिहरनी बुक्क ह्या तरुण वीर बंधूंचा शुद्धी संस्कार प्रकटपणे घडून आणला आणि जेव्हा त्या वीर बंधूंनी स्वपराक्रमाने शस्त्र संगरात मुसलमानांचे पराभव करून ते इप्सित स्वतंत्र हिंदू राज्य इसवी सन 1336 मध्ये स्थापिले तेव्हा त्या शुद्धीकृत हरिहराला हिंदू सम्राट म्हणून स्वतः राज्याभिषेक करविला. याच विद्यारण्य माधवाने गोमंतकामध्ये मुस्लिम राजसत्तेचा उच्छेद करून धर्मभ्रष्ट केल्या गेलेल्या हिंदूंना शुद्ध करून घेण्यासाठी एका क्षेत्रस्थळी माधवतीर्थ नावाचे सरोवर बांधले आणि धर्मभ्रष्ट केल्या गेलेल्या हिंदू लोकांना त्यात समंत्र स्नान घालून त्यांचे सामुदायिक शुद्धीकरण केले. पुढेही त्याच स्थळी तशीच शुद्धीकरणे चालावी तशी शास्त्र व्यवस्थाही लावून दिली. श्री रामानुजाचार्य त्यांचे शिष्य श्री रामानंद आणि बंगालमधील श्री चैतन्य प्रभू अशा प्रभावी धर्मवेत्यांनीही मलेच्छांनी बाटवलेल्या शतावधी हिंदूंना वैष्णव धर्माची दीक्षा देऊन शुद्ध करून घेतले होते. मुसलमानांनी हिंदूवर केलेल्या अत्याचाराचा सोड घेऊन स्वतंत्र हिंदूंचे राज्य स्थापन करणारे परमप्रतापी शिवछत्रपती यांनीही बजाजी निंबाळकर आणि नेताजी पालकर यांना ते बाटून मुसलमान झाले असताही शुद्ध करून परत हिंदू धर्मात घेतले. ही गोष्ट सुप्रसिद्ध आहे. याला म्हणतात प्रत्याक्रमण. औरंगजेबाने शेवटी हिंदू धर्मावर जी अगदी निकराची नि चतुरंग दलासह चढाई केली त्यावेळी मराठ्यांवर स्वारी करण्यासाठी दक्षिणेकडे प्रचंड सैन्य घेऊन तो निघाला असता वाटेतील राजपुतांचा काटा समूळ काढावा म्हणून त्याने राजपुतांवर धार्मिक आक्रमण केले. परंतु तो पुढे दक्षिणेकडे निघून जाताच त्याचा वचपा अगदी तशाच प्रत्याचाराने मुसलमानांवर काढून हिंदूंच्या मानहानीची आणि विशेषतः संख्याबळाच्या झालेल्या हानीची भरपाई करून घेतल्याचे एक नावाजण्यासारखे उदाहरण जोधपूर संस्थानात राठोडांनी केलेल्या मुसलमानांवरील धार्मिक प्रत्याक्रमणाचे देता येते. जोधपूरचा प्रबल महाराणा जसवंत सिंग आणि वीर दुर्गादास हिंदूंनीही मुसलमानांवर उगवलेला धार्मिक सूड राठोड यांच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाने मंदिर पाडून उभारलेल्या मशिदीत काय त्या नव्हे तर त्या साऱ्या मशिदी पाडून टाकून तेथे हिंदू मंदिरे उभारण्यात आली. नवीनच बाटवलेल्या हिंदूंना तर काय पण संस्थानातील शक्य तितक्या मुसलमानांना राठोडांनी सामुदायिक शुद्धी संस्काराने हिंदू करून घेतले. मुसलमान सैन्य मंदिरातून गोमांस फेकीत पुढे जाताच राठोडांचे सैन्यही मशिदीतून डुकरे कापून जशास तसे या न्यायाने त्याचा वचपा काढीत होती. मुसलमानांच्या शतावधी स्त्रियांना हिंदू करून राजपूत लोकांशी त्यांची लग्ने लावण्यात आली किंवा मुसलमान हिंदू स्त्रियांना ठेवीत त्याप्रमाणे राजपूतांच्या घरी त्यांना दासी करून ठेवण्यात आले. हिंदूंच्या ह्या प्रत्याक्रमणाचे रौद्र स्वरूप पाहून राजपूतान्यातील साऱ्या
सारा मुस्लिम समाज गर्भगळीत झाला मुस्लिमांशी खाण्यापिण्याने, तर काय पण त्यांच्या स्त्रियांना घरात घेतल्यासाठीही कोणा हिंदूवर सामाजिक बहिष्कार पडेनासा झाला. जवळजवळ 30-40 वर्षापर्यंत हिंदूंचे हे धार्मिक प्रत्याक्रमण राजस्थानातील ह्या हिंदू संस्थानातून वेगाने गावोगावापर्यंत चालत राहिले, गाजत राहिले. अर्थात वीर दुर्गादास राठोडाची सत्ता ओसरताच हिंदू समाजाचे हे रौद्र रूपही त्या काळी पुन्हा ओसरून गेले हे सांगणे नकोच. कारण हेच की त्या काळच्या जातीबद्ध हिंदू समाजाचे स्थायी भाव धार्मिक प्रत्याक्रमण हा नसून जातीबहिष्कार हा होता. हिंदूंच्या पडत्या काळातील हिंदू राष्ट्राच्या मूलभूत पुनरुत्थान शक्तीची एक आश्चर्यकारक घटना. एका बाजूला ज्या काळी हिंदूवर महम्मद गझनी महम्मद घोरीच्या आक्रमणासारखी हिंदू धर्माला उत्सन्न करून टाकणारी आक्रमणे एकामागून एक होत होती आणि ज्यावेळी हिंदू जातीभेद शुद्धीबंदी सद्गुण विकृती यांसारख्या स्वतःच्या आत्मघातक रूढीमुळे स्वतःच्याच संख्याबळाचा क्षय करीत होते अशा वेळीही हिंदू राष्ट्राची जी युगानुयुगाची अंगात मूळ धरून राहिलेली प्रचंड प्रचार शक्ती होती तिचा स्फोटही अन्य बाजूस कसा होत राहिलेला होता आणि हिंदू राष्ट्राची राज्यसत्ताच नव्हे तर नवनवीन सहस्रावधी लोकांच्या जाती हिंदू राष्ट्र हिंदू धर्म कसा कसा आत्मसात करीत चाललेला होता याचे एक उदाहरण म्हणून आसामच्या ओहोम जातीचे येथे देत आहोत. याच वेळीस हिंदू साम्राज्याचा विस्तार हिंदू चीन इंडो चायना पर्यंत कसा झालेला होता हे मागील प्रकरणात शेवटी उल्लेखलेले आहे. गंगासागर, बंगालचा उपसागर, सिंधू सागर, मुंबईचा उपसागर आणि तिथून दक्षिणेस पसरलेला सारा हिंदू महासागर आफ्रिकेच्या दक्षिण टोकापासून तो चीनच्या किनाऱ्यापर्यंत दिग्विजयी लढाऊ आणि व्यापारी नौदलातील शतावधी मोठमोठ्या हिंदू जलतरणी आणि हिंदू जलनौकांनी जेव्हा व्यापून टाकला होता तेव्हा सिंधू बंदीची करंटी कल्पनासुद्धा आमच्या स्मृतीस सुचणे अशक्य होते. त्याच या सिंधू विजयाचाही उल्लेख मागे केलेलाच आहे. त्याचप्रमाणे उत्तरेकडेही महम्मद गझनी महम्मद घोरीच्या उत्पातांनी हिंदूंचे संख्याबळ घटत असताच इतर देशाकडे हिंदूंना नवीन धार्मिक विजय मिळवून हिंदू धर्मात सहस्रश लोकांचे समुदाय कसे समाविष्ट करीत हिंदू धर्माचा प्रचारही त्याच काळी कसा वाढत चाललेला होता ह्याविषयीही एक तरी आश्चर्यकारक उदाहरण म्हणून येथे आसाममधील ओहोम जातीचे देत आहोत. आसामला लागून वर्मन सालस्ताम आणि पाल घराण्यातील हिंदू राजांवर त्यावेळच्या आसाम पलीकडच्या ज्या अनेक टोळ्या विखुरलेल्या होत्या त्यातील शान टोळीतील एक शाखा असलेली आणि पिढ्यानपिढ्या लढाऊपणाचे जीवन घालविणारी अहोम नावाची जी एक जात होती त्या अहोमांचे दडपण 8व्या शतकापासून येऊ लागले. अखेरीस या राज्यावर 1208 मध्ये चुकूक राजाचा अंमल चालू झाला. स्वतःस आणि आपल्या प्रजेस अहोम म्हणजे अजोड म्हणून घेणारा हा पहिलाच राजा होय. या नव्या राज्यकर्त्यांनी मोगलांच्या सत्तेस यशस्वीरित्या तोंड दिले. अहोम हे नाव त्याने आपल्या राज्याला दिले. आसाम हे त्याचेच भ्रष्टरूप होय असे काही विद्वानांचे मत आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की हुनामप्रमाणे किंवा शकांप्रमाणे त्या पर्वतीय अनेक टोळ्यातून हिंदू धर्माची तत्त्वे आणि आचार त्यावेळेस तरी तिकडे जिवंत असलेल्या हिंदू धर्माच्या मठपतींनी मठप्रचारकांनी इतके खोलवर रुजवले होते की त्या पर्वतीय टोळ्यांनी इतर काही टोळ्याप्रमाणे या लढाऊ शान टोळीच्या आसाम विजेत्या राजानेही आसामच्या राजावर येताच सन 1554 मध्ये आपल्या टोळीतील अनेक लोकांसह हिंदू धर्माचा स्वीकार केला. हळूहळू ती सहस्रावधी लोकांची टोळीच्या टोळीच हिंदू धर्म स्वीकारती झाली. त्या राजाने आपले पूर्वीचे शान भाषेतील नाव बदलून जयध्वज सिंह हे क्षत्रियांतील नाव धारण केले. त्यापुढे आलेल्या सर्व अहोम राजांनीही अशीच हिंदू नावेच धारण केली. अटकबंदींनी सिंधूबंदी केव्हा आणि का झाली? वरील ओहमसारख्या शूर जातीच्या जाती जेव्हा त्या हिंदूंच्या पडत्या काळातील हिंदू धर्माचा अपन होऊन स्वीकार करत होत्या तेव्हा त्यांना हिंदू जाती संघात घेण्यास शुद्धीबंदीचा किंवा जातीभेदाचा काही एक विरोध होण्याचा त्या काळी संभव नसे.